देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशाला मन की बात या कार्यक्रमातून मार्गदर्शन केलं. याच उद्देशाने पुणे जिल्हा भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष जयप्रकाशजी सुभाष सातव पाटील यांच्या माध्यमातून वाघोली परिसरातील असंख्य सोसायटी धारकांच्या मोठ्या उपस्थितीत मन की बात हा कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी वाघोली परिसरातील उपस्थित असलेल्या सर्व सोसायटीमधील सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर जयप्रकाश सातव पाटील यांनी वाघोली परिसरात सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्याला धरून सर्व सोसायटी धारकांचे प्रश्न समस्या सातत्याने सोडविण्याचा प्रयत्न केलाय. जयप्रकाश सातव पाटील यांनी आजपर्यंत नागरिकांसाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याबाबत असंख्य नागरिकांनी याबद्दल आभार व्यक्त करत सातव पाटील यांना भावी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी जयप्रकाश सातव पाटील यांनी देखील उपस्थित सर्व नागरिकांना आरोग्याबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले. आमच्या इथं काम चालू केलं तर माझं बांधकाम चालू होतं त्याला आणि बापूंचं प्रत्येक काम म्हणजे डोळ्यात एकत मी बघितलेलं आणि त्याच्या कामानं आम्ही खूप प्रभावित झालो. कारण ज्यावेळी आम्ही प्लॉट घेतला होता तेव्हा असं वाटत नव्हतं की इथं काय एवढं म्हणजे डेव्हलप होईल असं आम्हाला वाटायचं खूप उशीर होईल. पण ज्यावेळी प्रत्यक्ष ज्यावेळी बांधकाम चालू केलं त्यावेळी बापूंनी त्याप्रमाणे रस्ते लाईट पाणी याची व्यवस्था बघून आम्ही बापूंच्या कार्याबद्दल खूप म्हणजे प्रभावित झालो. कारण कसं आहे की त्यावेळी आमची एवढं तिथं मतदान पण एवढं काही नव्हतं आमचं कारण आम्ही सगळे नवीन जस्ट तिथं जॉईन होत होतो घर बांधत होते. पण कुठलीही फळायची अपेक्षा न ठेवता कुठलीही म्हणजे मला ही लोक कोण आहेत काय आहेत कुठून आलेत कशा आलेत आम्ही खूप वेगवेगळ्या कंपनीचे लोक आहोत इथले म्हणजे बाहेरगावचे आहोत. मी कोल्हापूरचा आहे स्वतः सिटीलाच आहे तर आम्ही वेगवेगळ्या भागात आलो. पण बापूंनी कुठली म्हणजे असं कुठल्या अपेक्षेनं ती गोष्ट केलेली नाही आहे आणि आम्ही खरोखर अचंबित झालो की जे माझं वास्तू व्हायच्या अगोदर रोड लाईट वगैरे सगळी आली होती त्याच्यामुळं म्हणजे सांगावं तेवढं कमीच आहे. बापू तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण मी खूप लहान आहे तसा त्यातला आपल्याला काही जास्त एवढं माहीत नाही आहे पण आम्ही त्यांचं काम जे काम बघितलं स्वतः डोळ्या देखत त्यामुळे खूप प्रभावित झालो. त्यामुळे बापू सांगतील तीच आमची दिशा असणार आहे बापू म्हणतील तेच असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही माहीत नाही. कारण आम्ही कुठलाही शब्द बापूंना सांगितला की ते काम ते बापू करतात स्वतः हजर राहून करतात हे आम्ही डोळ्या देखत बघितलेलं आहे आणि असं व्यक्ती भेटणं म्हणजे खूप म्हणजे त्यासाठी भाग्य लागते. तर बापू विठानगरतर्फे तुमचे हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतो. बापूंना आम्ही 2008 ओळखतो. आम्ही 2006 इथे आलो सुप्रीम मांगन सोसायटीमध्ये. बापूंचं कार्य हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच 2008 आम्ही पण बघतच आलेलो आहोत. तेव्हा ते कोणत्या पक्षामध्ये नव्हते तरी पण त्यांनी निस्वार्थपणे काम केलेलं आहे सोसायटीच्या लोकांसाठी. सोसायटी असो किंवा म्हणजे आत्ता तरी सोसायटीच आहे आता सगळीकडे पुण्यामध्ये पण सोसायटीच्या अगोदर रेसिडेन्शियल एरिया असतो ना त्यामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. त्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मला आणखी जास्त नाही बोलता येत त्यामुळे थँक्यू बापू. जास्त ऐकायला लागेल कारण मोदी साहेब जे सांगतात ते खूप चांगलं सांगतात. आता बापूबद्दल बोलायची राहिली गोष्ट आमच्या सोसायटीमध्ये 3-phase लाईट नव्हती त्यानंतर रोड नव्हता एवढं आम्हाला कच्चा रोड बी नव्हता म्हणजे चांगला तर सोडून द्या कच्चा रोड नव्हता. पण बापूंनी ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळेस त्यांनी खूप महत्त्वाचे कामं केले आमचे. आज आमच्या सोसायटीला कुठलाही पाण्याचा असो किंवा लाईटचा असो किंवा रोडचा असो कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि सर्व कामं बापूंनी केलेले आहेत. त्यामुळे बापूचे मी दुर्गमातानगरतर्फे धन्यवाद बोलतो. माझे 2 शब्द संपवतो.